सेंद्रिय शेतीमधून उत्पन्न मिळत नाही अशी शेतकऱ्यांची ओरड असते. मात्र जळगाव जिल्ह्यातल्या एका प्रगतिशील शेतकऱ्यांना हा समज खोटा असल्याचं सिद्ध केलं. त्यांनी बरड जमिनीवर सेंद्रिय पद्धतीनं मोसंबीची बाग फुलवली आहे. तसंच 7.5 एकरात त्यांनी तब्बल 80 टन मोसंबीचं उत्पन्न घेतलंय. ही आहे किरण खडके यांची 7.5 एकरात पसरलेली मोसंबीची बाग. खडके यांनी सेंद्रिय पद्धतीनं ही बाग फुलवली आहे. जळगाव जिल्ह्यातील रायपूर कंडारी गावचे रहिवासी असलेल्या खडके यांना 20 एकर शेती असून 2010 मध्ये 7.5 एकरावर न्यू सेलर जातीच्या मोसंबाची त्यांनी लागवड केली आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं त्यांनी ही लागवड केली आहे. खडके यांची शेतजमीन हलक्या प्रतीची होती. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी त्यांनी नदीचा गाळ आणून शेतात टाकला. त्यानंतर त्यांनी जमीन समांतर करून 4 फूट बाय 4 फूट आकाराचे खड्डे खोदून घेतले. 2 खड्ड्यातील अंतर 20 फूट बाय 20 फूट इतकं ठेवलं. या खड्ड्यात शेणखत आणि कडुनिंबाचा पाला टाकला. खड्डे तयार झाल्यानंतर खडके यांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मोसंबी संशोधन केंद्रातून न्यू सेलर जातीची रोपं आणून त्यांची खड्ड्यांमध्ये लागवड केली. तसंच पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. शेतीचं जे नियोजन मी करतो आहे त्या नियोजनामध्ये सेंद्रिय शेती करत असताना मी आतापर्यंत मला ह्या वर्षी टोटल मला हा 14 लाखाचा माझा बगीचा विकला गेलेला आहे. आणि व्यापारी माझ्या शेतात येऊन माझा माल घेऊन जातो, येऊन तोडून वगैरे. मला मार्केटिंगला जायची गरज नाही पडत. इतर लोकांच्यापेक्षा मला दरवर्षी किलोमागे 5 रुपयाप्रमाणे मला जास्त रेट मिळतोय. मोसंबीच्या पिकाला पाण्याची आवश्यकता लक्षात घेता खडके यांनी आपल्या शेतात 1 कोटी लिटर क्षमतेचं शेततळं तयार केलंय. मोसंबीची लागवड आणि शेततळ्यासाठी त्यांना राज्य सरकारचं अनुदान मिळालंय. रासायनिक खतांऐवजी दरवर्षी बागेला 70 ट्रॉली शेणखत ते टाकतात. तसंच फळमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बागेत कडुनिंबाचा पाला आणि नारळाच्या शेंड्या जाळून दूर करतात. सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केल्यामुळे खडके यांच्या बागेतील मोसंबीची गुणवत्ता टिकून आहे. मोसंबीचे 4 तोडे झाले असून 4थ्या तोड्यामध्ये खडके यांना 7.5 एकर क्षेत्रात 80 टन मोसंबीचं उत्पादन झालंय. त्यातून त्यांना 21 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. बागेचं व्यवस्थापन, मजूर आणि शेणखत यासाठी झालेला 7 लाखांचा खर्च वजा जाता 14 लाखांचं निव्वळ उत्पन्न खडके यांना मिळालंय. खडके यांच्याप्रमाणेच शेतकऱ्यांनी शेतात वेगवेगळे प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव.